पाथर्डी तसेच आष्टी तालुक्यात बिबट्याचा उपद्रव कायम असून रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. आमदार सुरेश दास यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, तसेच सरकारकडे बिबट्याच्या तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणीही केली. पाथर्डी आणि आष्टी तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव कायम असून आष्टी तालुक्यात एकाच दिवशी 2 जणांवर बिबट्यानं हल्ले केलेत. यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणाने तालुक्यात भीतीचं वातावरण तयार झालं असून बिबट्यामुळे गावच्या गाव दहशतीखाली गेलेत. आष्टी तालुक्यात विविध गावात बिबट्या दिसल्याचं वृत्त असून आमदार सुरेश धस हे संबंधित गावात जाऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. रात्री अपरात्री ते बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या गावांना भेटी देत आहेत. बिबट्या माणसांचे बळी घेत असून सरकारनं तातडीनं सर्व यंत्रणा कामाला लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार धस यांनी केली आहे. त्याच्यामुळं वन विभागाने मायबाप सरकारने आता याचा अंत होत चाललेला आहे. हे सगळं काही किती दिवस ऐकून घ्यायचं का, मग अवनी सारखं होऊन द्यायचं, 40 गाव सारखं प्रकरण होऊन द्यायचं का, 7-7 माणसं, 8-8 माणसं, 13-13 माणसं इतकं जाऊन द्यायचेत का? तोपर्यंत सरकार आमच्या लोकांचे जीव जाण्याची वाट पाहणार आहे का? आणि जर तशी वाट पाहणार असेल तर मग सरकार काय कामाचं? किती दिवस झालं तुमच्याकडे अजून टेक्नॉलॉजी नाहीये का? जी कोणती अतिउच्च टेक्नॉलॉजी असेल या प्राण्याला जेरबंद करण्याची, ती सरकारने वापरावी ना, का वापरेनात? अजून किती मृत्यू होण्याची वाट पाहणार आहे? सरकार गंभीर नाही असं म्हणत, सरकार याच्यामध्ये गंभीर नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. कुठं आहेत? 2 माणसं गेली, 2 माणसावर ते अटॅक. आष्टीसह नगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच नगर तालुक्यातही बिबट्यानं थैमान घातलंय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले होत असून मानवी वस्तीवर बिबट्यांचा वाढता वावर चिंतेत भर टाकणार आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.